महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मोठी दुखापत झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील एका नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया देखील संपन्न झाली आहे. वळसे पाटील साहेब या सर्व गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर पडावेत, साहेबांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आंबेगाव तालुक्यातील महिला सरपंच यांनी एकत्र येऊन घोडेगाव येथील ग्रामदैवत स्वयंभू ज्योतिर्लिंग स्वरूप राजा हरिश्चंद्र महाराजांना रुद्राभिषेक केला. या प्रसंगी घोडेगावचे सरपंच अश्विनी टिटकारे, कायवाडी दरकेवाडीचे माननीय सरपंच अश्विनी टिटकारे, कायवाडीचे दरकेवाडीचे माननीय सरपंच शुभांगी काळे, गिरवलीचे माननीय सरपंच पूजा सईद, आंबेगाव गावठाणाचे सरपंच प्रमिला गोलप, चिंचोली सरपंच विद्या कोकणे, घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य नंदाताई काळे, शोभा गोलप, पूनम गोलप व कोटमद्रा सरपंच शुभांगी काळे व महिला उपस्थित होत्या. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.